आज आहे 26 मार्च आणि आज काहीतरी स्पेशल आहे. काय सांगे ना स्पेशल. आज आहे आमच्या संजू मंजूचा वाढदिवस. संजू मंजू आमची आज किती आदर्श. आम्ही आता इकडे लांब येऊन उभा राहिलोय सावलीचा. मित्रांनो बदलू आलेला आहे. आय बदल्या चलो 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 म्हणायला लागल्या. मग लगेच काय घ्यायला लागलेस. कसली कुठली कुठली बघितलीस. आपण इस्लामपूरमध्ये नाईट जायंट टॉकवर. आणि चल आता जाऊया केक बघूया. आधी केक करायचं. चलो लेट्स गो. स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये. आज आहे 26 मार्च आणि आज काहीतरी स्पेशल आहे. काय सांगे ना स्पेशल. आज काय आहे मी कसं सांगणार. मी तर आज आहे आमच्या संजू मंजूचा वाढदिवस. संजू मंजू आमची आज किती वर्षात झाली. वय सांगायचं नसतं. बघा अशी चिलबिली चुलबुली कशी काय म्हणतो आपण चुलबुली आमची संजना एवढी मोठी झालेली आहे. आणि खूप खास दिवस आहे आजचा. आजचा दिवस आज आपण सेलिब्रेट करायचा आहे. काय काय करणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. निघालेलो आहे आजचा संजनाला काहीतरी गिफ्ट घ्यायला. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. मित्रांनो पाया पडून आलेलो आहे देवाला. आमच्या असंच खेळत राहणार असं आयुष्य ते असं सांगितलं देवाला रेणुका देवीला. याला माझं औकात मंदिर आहे. पॅन्ट घ्या लागले. कसली भरपूर ऑप्शन आहे ते बघा. की जर आपण बाहेर फिरायला गेलो आता तुरच्या हिला सांगतो फिरायला गेलो तरी एक जीन्स आपण एक 4 ते 5 टॉप वर घालू शकतोय. कपडे आपल्याला कमी नेता येतील त्या घेणं घ्या लागले बघा जीन्स. आणि कुठली कुठली बघितलीस. अजून 2-3 बघितल्या. ती बघितल्या इंद्र साहेब म्हणाले भरपूर घे ही घे ती घे. तर कन्फ्युजन झाले सध्या. आता किती घेणार. एकच पाहिजे मला खर तर. एक बास आहे कारण एक घरात ऑलरेडी जीन्स आहे. कपडे दुसरं काय घेणार. दुसरं बघा एक टॉप घ्यायचं त्याच्यावर. अगं जीन्स मध्ये अजून काय दोन घे म्हणतोय ना तुला. ही घेणारच आहे ही आणि अजून एक स्ट्रेचेबल मध्ये ते घ्यायची म्हणतो. काय काय घेतलं. चला तर घ्यायला आलेलो टी शर्ट एक आणि पॅन्ट घ्यायला आलेलो. खरं इंजय साहेबांनी दोन घेतले बघा. टी शर्ट घेतलाय ड्रॉप शोल्डर. ड्रॉप शोल्डर आणि हा एक टॉप घेतलाय. आणि पॅन्ट कुठे. पॅन्ट कुठे. जीन्स ना एक. हा ती ब्ल्यू कलरची एक जीन्स घेतला आणि ही एक पॅन्ट घेतला. आणि काय घ्यायचं. काय आणि काय नको बस आता लय झालं. आपलं दाखवायला आलेत काढून. ही घ्या ती घ्या ती घ्या. मागच्या वेळेस सुद्धा किती एक घ्यायला आलेलो. फॅशन शोच्या वेळेस तर तिथं आणि दोन ड्रेस घेतले आपण एक्स्ट्रा. दोन एक्स्ट्रा तीन घेऊन गेले. तीन घेऊन गेलेले एक घ्यायला आले त्यावेळेस. त्यामुळे आता एक घ्यायला आलेलो तर दोन जायचं. तिथं प्रेमानं दाखवतात त्यामुळे जास्त घेतात का माणसं. चला मित्रांनो आणखीन एक खरेदी झालेली. काय घेतलं संग ना. सँडल घेतलंय. सँडल सँडल घेतलेलं आहे. आणि दुकानामधलं तुम्हाला दाखवायचं होतं. तर काही दुकानदार तुम्हाला माहित आहे संकुचित वृष्टीचे असतात. ते म्हणले की कपडे विसरून आले. 3000 रुपये कपडे दुकानात विसरून आले. ते म्हणले शूटिंग करायचं नाही. ठीक आहे चालतंय. प्रत्येकाच्या प्रायव्हसीचा आपण सन्मान केला पाहिजे. खरं चप्पल घ्यायचं होतं तिला. सँडल घ्यायचं होतं. नाही म्हणले आता कपडे घेतले तेवढे माग आता कशाला सँडल वगैरे घ्यायचं. खरं एकच दिवस असतो होय ना. बघा येते हळू हळू हळू. संजना माझा स्वभाव विसरला. खुश का. लय खुश झालो. लय म्हणजे लय खुश झालो. आणि काय घ्यायचंय. आणि काय पण आता मला लय झालं. लय झालं. लय मला हे झालंय. छान चप्पल पण घेतलंय मी. नको म्हणते तर घेतात. आमचा नवरा लय हौशी. नवरी नवरा आमचा खूप हौशी आहे. जास्त मिळते मला दरवेळी. 1 वाजलाय प्रथमला आणायचा आहे. पेपर सुटणार आहे. चला पप्पा प्रथमला आणायला जातो. आता भेटूया संध्याकाळी डायरेक्ट. चला मित्रांनो पत्त्याला आणायला आलोय शाळेपाशी. आणि या शाळेचं काय खासियत. काय या शाळेची खासियत म्हणजे आमची अहोंची 10वी इथंच झाली. मी जरी आश्रम शाळेला होते तरी सुद्धा 10वीचे मी बोर्डाचे पेपर मी आदर्श मध्ये आणि आमच्या पोचल्या सुद्धा 10वीच्या परीक्षा आदर्श मध्ये द्यायला. त्यामुळे लय भारी वाटत आहे. विचार केला तर लय भारी. शाळा आहे थोडं दाखवा. आदर्श
या आदर्श आम्ही आता इकडे लांब येऊन उभा राहिलोय सावलीचा. तर पत्त्या बाहेर आल्यावर पत्त्याची बाईट सुद्धा घेऊया की पत्त्याला कसं वाटतंय काय वाटतंय. खरं आज कसलं भारी वाटायला माहितीये का, माझा बर्थडे आणि पत्याचा 10वीचं पेपरचं एंडिंग, फुल पार्टी एन्जॉय करायची असं ठरवलं. काय काय पार्टी एन्जॉय करायची, पार्टी म्हणजे तो फ्रीडम त्याचा आणि माझा बर्थडे. पत्याला आता बंधनं घातली पाहिजेत मित्रांनो. पत्या 10वी झाले म्हणलं पत्या आता पाक जी करणार का नाही, सैराट 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 नाही म्हणून सैराट नको म्हणायला, सैराट शब्द तो खूप वेगळ्या पद्धतीनं होईल. खरं काय हर्या हुर्या फिर्या अशा टाइप मध्ये थोडस होणार आहे. काय काय आता आलो बाईट बघूया त्याची कशी कशी रिएक्शन, चेहरा कसा हसत येते बघा खुलून खुललेला. हा बऱ्याचा हसला चेहरा, हसलेला चेहरा तुम्हाला दाखवतो. सुटले 1:10 सुटणार आहे, सुटला सुटला. चला तर मित्रांनो पथुले आलेला आहे. आय बदल्या चलो 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 म्हणायला लागलाय बघ लगेच धामधामी उतरतो. काय पथुल्या मग कसं वाटलं, चेहरा बघा पथुल्याचा चेहरा बघा. चलो चलो म्हणजे पते आता शाळे बसे म्हणून चला पत्याची पुढे बाईट घेऊया आपण. आता फायनली पत्याचा पेपर झालेला आहे, पत्याला मध्ये घेतलेला आहे. आता अजय तर पेपर सकाळी होणार 40 होय, 40 पैकी 40 ऑप्शन ऑप्शन लिहिले की 40 पैकी 40 म्हणलाय मित्रांनो. तुम्हाला रिझल्ट आल्यावर दाखवतो, रिझल्ट आल्यावर नक्की आपला आवाज जातो का नाही काय मॅच मारले लागले. कसं वाटतंय पत्त्या, मस्त वाटायले जरा ही पण वाटायले. शाळा संपली, शाळेत शिक्षक वगैरे सकाळी भेटले खूप ओल्ड शिक्षक, ते म्हणले काय आता तुम्ही काय येणार नाही शाळेत. शिक्षक बोलले सकाळी खूप सारे माझ्याभर, पण जरा वाईट वाटलं. केस म्हणले केस लय वाढवल्यास म्हणलं. सर म्हणलं मी कापतो, सर म्हणले अरे कशाला आता कापतोस, आता काय तुला म्हणणार आहे आम्ही कापतानो. त्यामुळे जरा असं वेगळं पण वाटतंय. खरं मजा वाटते पेपर संपल्यात एकदम फायनली. यस कधी सुरू झालं कधी संपलं काय नाही मित्रांनो, एक महिना कधी गेला ही समजलं नाही. एक महिना राहून दे पत्ते आपण किती 6वीत घेतलेलं नाही त्या होय 6वीत घेतलं नाही 5वीत घेतलं. 5वीत ऍडमिशन घेतल्यावर आता 10वी झाली, कसा वेळ गेला कळेल का. 5वीत वेळ कसा गेला कळेल का तुला. नाही आता दोन्ही दिवस तुला आठवत असतील ऍडमिशन घेतलं. ऍडमिशन घ्यायला गेलो आणि आणा छोटी होती सेल्फी काढल्याला अजून आठवते. लक्षात ठेवा असं असतं लाईफ, अशी चुटकी सरशी निघून जाते आपली. कधी काय होतं त्यामुळे प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायचा, प्रत्येक मोमेंट मध्ये मेमरीज क्रिएट करायच्या हे लक्षात ठेवा. पेपर सुरू झाला आणि पेपर संपला हे सुद्धा किती एकदम क्षणात झालं का वाटतं. क्षणात पत्या आमचा आता खुश आहे पतुल्याला. आता आम्ही काय संजय ना काय करायचं घरी गेलो मारणार आहे मित्रांनो, लय लय फोडणार आहे पतुल्याला. 10वीचा सगळे अखंड वर्षाचा आम्ही साठवून ठेवलेला सगळी पोरं आम्ही नाही फक्त तो ग सगळी सगळी त्याला असं अंगाव पडून बघा कसा पदाडणार आहे तुम्हाला. जस्टिस फॉर मी जस्टिस फॉर प्रथम काय काय नाही जस्टिस बिस्टिस काय नाही मित्रांनो, मार फॉर प्रथम सोशल मीडिया व्हायरल करा की पत्याला कसा मारलाय मी आता. कारण एवढे दिवस एवढे अखंड वर्ष होय ना संजय ना, एक वर्ष झालं आम्ही त्याला जरा सुद्धा काय म्हणलं नाही, काय बोललेलो नाही बाबा नाही. काय झालं की बोलू नका पतूची 10वी बर का, एक पतूला काय करू नका बर का, पतूची 10वी बर का, असं आम्ही सहन केले पतूला. आणि आम्ही कुठं तिला गेलेलो नाही, फक्त घरात राहिले ज्यासाठी पत्यासाठी आम्ही पंढरपूर असं कधी सजवणार नाही. सगळ्याचे बदला घेणार आहे खरोखर सगळ्याचा. तुल्याला फोडणार आहे आता असा चांगला रप 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 हात सगळ्या हलकं करून घेणार आहे पतूल्यावर. खरोखर येणार आहे आमचं संजनाचा बड्डे आहे खरं फोडायचं कोणाला पतूल्याला. नाही ना मम्मीला पण तेवढंच झालं पाहिजे, मम्मीला पण मग तेवढं झालं. आणि मम्मीला झालं पप्पांना का सोडायचं. मम्मीने फोडलेलं नाही, मम्मीने फाडलंय ही बघ पुढं काय काय फाडले काय शब्दच मित्रांनो क्या हे मम्मी मम्मी सरप्राईज असू दे मम्मीला. असू दे असू दे मित्रांनो असू दे चला मित्रांनो तर बघा इथं पतुल्याला मारायचं चाललंय. 10वीचा पेपर झालेला आहे आणि सगळीजण आता पतूच्या अंगा पडलेले आहेत का आणि गुंड्याला गुंड्याला मारत आहे. अरे दादा
मित्रांनो, मम्मीला आपण बर्थडेचा केक आणायला निघालोय आणि पाहू शकता कुठे पण आल्या आपल्यावर. आणि कुठे काय आणायचंय कर गिफ्ट? हेडफोन. मित्रांनो, आपण बघतोय कारण मम्मीला काय कि मम्मी काम करत असते दिवस मध्ये आणि आधी मध्ये बरेच कॉल येतात मम्मीला. ते मग मम्मी सारखं ते कानाला लावायला लागतं. त्यामुळं मम्मी म्हणलेली आम्हाला एक दोन दिवसापूर्वी मला एक हेडफोन पाहिजे, तर आपण एक हेडफोनही बघणार आहोत त्यासोबत. आणि चला पाहू शकता आपण इस्लामपूर मध्ये नाईट लायन टॉर्क वर. आणि चला आता जाऊया, केक बघूया, आधी केक बघूया आणि मग हेडफोन बघूया. चला तर मित्रांनो, फायनली आपलं गिफ्ट आपण घेतलेलं आहे. आणि गिफ्ट पाहू शकता मित्रांनो, बॉटल ऑफर 109 घेतलेलं आहे. आणि तेच आहे की पप्पा कायम कुठं नेलं आमचं असते की जरा खालचं म्हणजे इतकं पण कमी किमतीत घ्यायचं. आणि बघा मित्रांनो, पप्पांनी आता किंमत राहू दे, किंमत सांगायची काही नाही, जरा ते प्रायव्हेट चांगली सर्व्हिस दिली. चांगली सर्व्हिस, ओके. साई सेल्स इस्लामपूरमध्ये सोडलं नाही. 1500 रुपये ऍक्च्युली प्राइस काय तरी 2400 रुपये आहे. 1500 रुपये ते कंटिन्यू म्हणत होते आणि म्हटलं आमची एवढी गरज नाही, मग काय चायना मेड कुठलं तर घेतो आम्ही. तर नाही म्हणजे नाही वय करत 10 मिनिट थांबून घेतलं तर 10 मिनिटांना आपल्याला तो 109 मॉडेल आहे, 1200 रुपयाला दिलेला आहे. ठीक करूया की आपण. चला चला मित्रांनो, जाऊया आणि आपण केक पण फिक्स केला. आता जाऊया आपण तिथं आणि केक दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, इथं आलोय आपण जिथं आपण केक घेतला आणि मी तुम्हाला केक दाखवतो. हा आहे आपला पहिला केक आणि हा आहे आपला येलो वाला, हा सेकंड केक. आणि एक आईस्क्रीम घेतलाय आणि आपण एक साधा केक घेतलाय. चला मम्मीचा फोन आलता, किती उशीर झाला गेला. मम्मी ऍक्च्युअली माहित नाही की आपण गिफ्ट घेणार होतो, तर चला आता घरी जाऊया, केक घेऊया, पटकन घरी जाऊया आणि सेलिब्रेट करूया मम्मीचा बर्थडे. चला आपण घरी आलो आणि इथं पाहू शकता मम्मी रेडी झाली. मम्मी बघा मित्रांनो, मम्मी नवीन ड्रेस घालून मस्त पैकी रेडी झाली आणि सगळी गँग पण रेडी आहे बर्थडे करायची. सगळी बसल्यात. चला पहिल्यांदा कोण ओवाणार आहे? हा कोण आयडी ओवाणार सगळ्यात पहिल्यांदा? आणि इथं आयडी त्या केक कुठं ठेवला? कुठं ठेवला मित्रांनो? चला आयडी चो दे. टायमिंग आलेला आहे आणि मम्मी चलो, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मम्मी, हॅपी बर्थडे टू यू. मला की तुमच्या शाळेत म्हणते ती मित्रांनो, फायनली गिफ्ट द्यायचा टाइम आले. नाही कुठे गिफ्ट आहे? नाही तर हे चल दादून पण आणले वाटत गिफ्ट. मराठी मध्ये तीच टोन चालते भयाका. मित्रांनो बघा, भयाका एक्सपोज करते. चला बघा, हा दादू, दादूचं गिफ्ट. दादू उघड मम्मी, थांब एक एक उघडा. नाही थांब दादू, मस्त मस्त दादून गिफ्ट. चलो आता आपलं नाही. थँक्यू बाबू, थँक्यू.
नेने लेट्स गो कॅडबरीचं कट. अरे वा काढू का मी नाही ठेवलेलो संजना इकडे बघा इथे व्हिडिओ मध्ये. चला मित्रांनो फायनली आपलं गिफ्ट तिनं मला आणलंय. मम्मीने सांगितलेलं मला गिफ्ट दिलं. माझ्याकडे नाही गिफ्ट, मी तिला गिफ्ट आहे. मला तुम्ही इथं दिलंस का? मला काय देणार नाही. अगं त्याच्या तुम्ही फाटलेलं चांगलं चांगलंय. बघ कसलं छान कोणाचं गुंड्याचं गिफ्ट काय. अरे आपल्या सगळ्यांकडे जुंडीच बघा. मला काढायला हलू हलू हा हेडफोन मित्रांनो मम्मीने सांगितलं आपल्याला. सेम नाही वेगळा आहे, खरं कलर वेगळा आहे. खरं कलर वेगळा आहे बघा. कसलं भारी गिफ्ट मिळाले. छान खूप झुपले आणि बुड्डी बुड्डी पप्पा पण होता. बरं अहो थँक्यू बरं का. एकच नंबर गिफ्ट मिळाले बघा मित्रांनो. बघा दादू आमच्या आबुडीनं मला हे दिलेला ड्रेस किती छान घेतलाय. थँक्यू आबुडी आणि दादू. आणि लय छान गिफ्ट घेऊन दिले. सकाळपासून चाललंय त्यांचं गिफ्ट गिफ्ट. आणि फायनली मिळाले गिफ्ट मला न सांगता. आणि मला माहित सुद्धा होऊन दिलेला गिफ्ट आणलेलो. एक मेला दादू दादू आमच्या मध्येच लंगडी घालायला दिलाय. तर खूप छान आणि खूप मस्त झाला बर्थडे. आणि गिफ्ट लय भारी मिळाली. आमची इंजिनियर साहेब इकडे घेत. इंजिनियर साहेब वाटली लय भारी मला गिफ्ट दिलीत. लय भारी वाटत लय मस्त आहे बघितले. आणि हेडफोन पण मला मिळाला. मला पाहिजे होता त्यामुळे लय भारी गिफ्ट झाली सगळी. स्पेशल मेनू तुम्हाला दाखवतो. तर आज केलेली आहे बघा बासुंदी आणि बटाट्याची भाजी केलेली आहे. आणि चपाती केलेली आहे स्पेशल. आणि बटाट्याची भाजी आमच्या सगळ्यांना आवडते. त्या आहे ना ती केली. आणि आमटी केली आम्ही ओल्या चवळीची. ती पण आमच्या घरात खूप आवडते. तर असा हा स्पेशल मेनू आमचा. चला मित्रांनो मम्मीच्या बर्थडेचं सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि मम्मी कसं वाटलं सगळं? खूप 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 छान वाटलं. भरपूर सारे गिफ्ट मिळाले. एक ड्रेस घ्यायला गेलेलं खरं. दोन ड्रेस भारी पैकी मिळालीत मला. आणि हेडफोन मी म्हणलं होतं इंजिनियर साहेबांना मला हेडफोन पाहिजे. खरं हेडफोन सुद्धा गिफ्ट मिळालंय मला. त्यावर हेडफोन कुणी दिला? झपल्या मित्रांनो पप्पा काम करत बसले तिकडे. पप्पा आहे हेडफोन. आणि पतुल्यानं मला हेडफोन गिफ्ट केलेला आहे. आणि मोठ्या ताईंनी मला ड्रेस घेतलेला आहे. खूप मस्त होता दादूच आणि वविकंड तसं गिफ्ट ती. त्यामुळे गिफ्ट भरपूर मस्त मिळालीत. आणि खूप छान दिवस गेला. आज जे काय म्हणलं ती मस्त पैकी एन्जॉय केलाय. त्यामुळे खूप 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 छान वाटायला लागले आज. आणि पतुल्याचं काय? पतुल्या दहावी संपली कसं वाटतं? दहावी संपली मित्रांनो. जेवढा आनंद होती तेवढंच वाईट पण वाटतं. शाळा संपली म्हणून पण खुश आहे. पेपर संपल्यात आता वन्स मोर चॅनलवर व्हिडिओ. हा व्हिडिओ जास्त जास्त तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे कंटिन्यू राहा, बघत राहा आमचं युट्यूब चॅनल. आता व्हिडिओ नवीन नवीन दिसणार आहे तुम्हाला. बरच काय काय मित्रांनो प्लॅनिंग. काय आहे आता काय सांगू? काय आहे म्हणजे बरंच आहे मित्रांनो. बरंच आहे येणाऱ्या व्हिडिओ मध्ये. दुपारी म्हणून फोडलाय. काय चाललं? आणि ही मित्रांनो माझा बड्डे असून सुद्धा मला हिनले दमवले तिने मला. आणि अजून अभ्यास केला नाही बघा. 10 वाजता मी तिचा अभ्यास घ्यायला लागलो. सकाळी शाळा आहे उद्या. सकाळी शाळा आहे म्हणून अभ्यास करायला नाही. तर उद्या सर ज्ञानाला फोडून काढणार आहे. उद्या तोंडी परीक्षा. तोंडी परीक्षा म्हणून सांगते बघा. आणि कशी बघा बिंदास घेणार आहे. म्हणजे ऐकणार सर बघणार कोणाला किती काय. बरं असू दे तुझं. म्हातारी पप्पा काय वाढदिवस झाला बाय. नाही खरोखर खरोखर खूप छान. आणि खूप एन्जॉय केला. म्हणजे काय म्हणतात तसा खूप खूप आनंद झालाय खरोखर. कारण सगळ्या म्हणासारख्या गोष्टी झालेल्या आहेत. भरपूर भरपूर मस्त वाटायला लागले. चला मित्रांनो मम्मीचं बर्थडे सेलिब्रेशन पण झालंय. आणि मेन म्हणजे माझं 10वीचंही संपलंय. आणि आता काय आता मम्मी व्लॉग मित्रांनो शूट करणार मम्मी. 2 दिवसात नाही ऍटलिस्ट एकदा तरी मित्रांनो व्लॉग येणारच. आणि चला आता देणार मित्रांनो देणार. मला ते पीसी मिळाला का नाही एडिट करायचं तो मगच चालतंय का? पप्पा काम करत बसलेत.
देतात देतात मित्रांनो, देतात काय नाही मित्रांनो, चला हाय ते झालं, ते कटक एडिटिंग मिस करणार आहे बघा इकडे. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आज मम्मीचं बर्थडे सेलिब्रेशन बघितलं, माझं 10वीचा लास्टच्या पेपरचं मधले सीन दाखवले. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय. चला.